हे माझे भाऊ आहेत, हे मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. त्यांना गेले ते 2-2.5 महिने झालं लोकांची सेवा करत आहेत. 2-2.5 महिने सेवा करता करता त्यांना आता 4 दिवसापूर्वी ताप येऊ लागला. ताप येता क्षणी आम्ही त्यांना आमच्या प्रायव्हेट डॉक्टरांकडे, आमच्या फॅमिली डॉक्टरांकडे नेलं. आम्ही त्यांनी त्यांना कोणतेही कोरोनाचे कोविडचे कोणतेही सिम्पटम्स नसल्यामुळे त्यांना ब्लड चेक करायला सांगितलं. त्यामध्ये त्यांचा टायफॉइडचा आजार डिटेक्ट झाला. त्यावर त्यांचे 4 दिवस झालं टायफॉइडवर इलाज चालू आहे. परंतु काल त्यांना थोडा दुपारच्या नंतर श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. साधारण त्रास होत होता तेव्हाच आम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये बरेचसे घाटकोपरमध्ये आम्ही हॉस्पिटल फिरवले, परंतु कुणीही घ्यायला तयार नाही. त्यांना श्वास घ्यायला त्रास होतोय म्हणून आम्ही रात्री त्यांना त्यांची कोविडची चेक करायला प्रायव्हेटमध्ये आम्ही हे केलं, रजिस्ट्रेशन केलं. रात्री त्यांचे स्वॅब घेऊन गेले, त्याचा रिपोर्ट उद्या येणार आहे. आणि आज त्यांना आता प्रचंड श्वास घ्यायला त्रास होतोय. असं पेशंट आम्ही रात्रभर घेऊन बसलोय. आता त्यांना प्रचंड त्रास व्हायला लागलाय श्वास घ्यायला, परंतु कुठलंही हॉस्पिटल त्यांना घेत नाहीये. जोपर्यंत कोविडचे रिपोर्ट येत नाही तोपर्यंत आम्ही त्यांना घेणार नाही, असा ते जो रूल आहे प्रत्येक हॉस्पिटल मध्ये गेल्यानंतर हेच पद्धतीने आम्हाला सांगतात की आम्हाला जोपर्यंत रिपोर्ट येत नाही तोपर्यंत आम्ही त्यांना घेऊ शकत नाही. आणि जिथेही जाईल, मोठ्या मोठ्या कुठल्याही हॉस्पिटलमध्ये गेलं तर 80,000-1,00,000 असे डिपॉझिट भरायला सांगतात. तर ह्या प्रसंगात आर्थिक परिस्थिती अशी अगदी बेताची असताना आम्ही एवढे पैसे लगेच कुठून भरणार? त्याशिवाय पेशंट पण घ्यायला तयार नाही. बरं, जिथे बेड अवेलेबल आहे तिथे पैशांचा प्रॉब्लेम आहे.